स्वानंद न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा, बेल आइकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। रविवारी रात्री चिंचपाडा हद्दीत राहणारे राजू थापा आणि रोशन थापा यांचे काही अज्ञात 10 ते 12 जणांच्या टोळीने साई पूजा हॉटेल मंगलपूरती हॉस्पिटल जवळून 4-व्हीलर गाडीत बसून अपहरण केले। मोटरसायकल चोरी केल्याच्या संशयातून दोघा भावांचे अपहरण करण्यात आले होते। 4-व्हीलर गाडीतच राजू थापा आणि रोशन थापा या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली। यातील राजू थापा याला बेदम मारहाण करून नांदिवली चौकात गाडीतून उतरून दिले। लगेचच गाडी नेवाळी येथे मांगरूळ गावाकडे जाणाऱ्या रोडजवळ रोशन थापा यालाही बेदम मारहाण करून फेकून दिले। परंतु रोशन थापा याला बेदम मारहाण झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। रोशनचा मृतदेह नेवाळी आणि मांगरूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर फेकून देऊन आरोपी फरार झाले होते। राजू थापा याच्या तक्रारीवरून विठोलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची नावं निष्पन्न झाली असून लवकरच आरोपी अटक करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली आहे। 27 तारखेला हिल्लाईन पोलिसांच्या हद्दीमध्ये नेवाळी नाक्याच्या आजूबाजूला एक डेड बॉडी सापडली होती। त्याबाबत हिल्लाईन पोलिसांना अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती व त्या तपासामध्ये सदर मयत हा विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीतून घेऊन गेल्याबाबत माहिती मिळाल्यामुळे तो अकस्मात मृत्यूचा गुन्हा हा आमच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। त्यामध्ये मयताला 10-12 अनोळखी इसमांनी त्या चिंचपाडा गावातून उचलून नेऊन नेवाळी नाक्याच्या परिसरात मारहाण केलेली आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणून खुनाचा गुन्हा दाखल आहे। आरोपी निष्पन्न झालेले आहेत, तपासात ते अजून चालू आहे आणि आम्ही लवकरच आरोपी अटक करणार आहोत। आकाश आणि स्वानंद मीडिया उल्हासनगर। स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।